जाने आपली लाईट पण अह दमदार कडकदार चाबुकशार छळखार तुम्ही तिथे थांबा परत जाईल तो ओ तुम्ही परत जाईल तो तिथे थांबा गोलंदाज बाय द काटे डाव संख्या फिरवते डाव संख्या दिदी अकरा आणि स्वैर चेंडूच्या साह्याने डाव संख्येत वाढ स्वैर चेंडू आउट स्वैर चेंडू विकेट ओंकार विकेट काय लगातार विकेट चार विकेट तंबूच्या रस्त्यात जात आहेत निश्चितच काटे यांच्या गोलंदाजी होती कम बॅक पाहायला मिळतो धावसंख्या स्थिर होते धावसंख्या होती ती फक्त अकरा आणि आता मात्र सॉरी धावसंख्या तेरा दिसत नाही तीन बाद तेरा बघूया कोणाची वाटते तेरा पुन्हा एकदा दिशा येईल गोलंदाजी काटे यांची धावसंख्येत वाढ धावसंख्या होते 14-3-14 दुसरा षटक चालू दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक येणाऱ्या चेंडू ती बघूया काय करतोय गोलंदाज की चौकार मारून आणि चार धावाने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होती ती 18 18 निश्चित अजून विजयासाठी 12 चेंडू आणि 38 ना 12 चेंडू आणि 38 धावांची गरज पुन्हा एकदा स्ट्राईक लावतोय संघाचा संघनायक आनंद जाधव निश्चित जिंकणारा संघ हा क्वालिफायर होणार आहे तिसरा षटक घेऊन येतो तो म्हणजे रोहित जाधव यांनी त्वरित समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतो तो म्हणजे यश बांदोडे याच्याकडून परंतु एक धावका रोखू शकत नाही धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती 19 तिसरं षटक चालू अक्षयांचा राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय ओहो कम बॅक धाव चेंडू जातोय निश्चित जाता मात्र कुठेतरी चिंचपाडा संघ हवे ठरताना पाहायला मिळतोय कुरगाव चौकाराने पुन्हा एकदा लगातार दोन चेंडू डॉट काढून आपल्या संघासाठी अक्षय कम बॅक करतात बॅटला काय चेंडू स्पर्श होत नाही पुन्हा एकदा हॅट्रिक होतोय डॉट बॉलची चौका ओके सॉरी धावसंख्येत वाढ धावसंख्या होती 24-23 सॉरी तिसरं षटक चालू तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक सुरेश
षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती म्हणजे 3-23 4-4 चौथा षटक घेऊन येतोय भूषण चौथा षटक घेऊन येतोय भूषण राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय यानंतरचा क्वालिफायर साठी शेवटचा सामना रंगणार आहे तो म्हणजे वडगाव वर्सेस छत्रपती धोलवे यांच्या दरम्यान दोन्ही संघ तयार राहायचं आहे ओहो सुरक्षित रक्षण पाहायला मिळतोय तो म्हणजे शकील खान यांच्याकडून या शकील खानचा रेकॉर्ड आहे आपल्या 3 वर्षांसाठी ज्याने अंडर 19 मध्ये रेकॉर्ड केलेला आहे आणि निश्चितच विजय वाटचाल करतो तो म्हणजे चिंचवाडा संघ आणि त्रिफळाची कालच्या दिवसामध्ये जे दोन संघ क्वालिफायर झाले होते ते म्हणजे कुलीवाडा आणि डॅशिंग डोलवे यांनी आल्याची आमच्याकडे नोंद करायची त्याचनंतर या टुर्नामेंट मध्ये तिसरा संघ क्वालिफायरच्या वाटेवर आहे तो म्हणजे चिंचवाडा आणि चौथा क्वालिफायर संघासाठी आता मात्र झुंज होणार आहे ती म्हणजे डोलवी वर्सेस वडगाव दोन्ही संघाने चला ताबा घ्यायचा ग्राउंडचा चला दोन्ही संघाने लवकरात लवकर पुढे समालोचन